चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे उमरटी गावाकडे रात्रीची पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार स्विफ्ट गाडीतून गावठी कट्टा घेऊन जाणाऱ्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ 3 गावठी कट्टा मिळून आले. 3 गावठी कट्टा व स्विफ्ट गाडीसह 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सदर आरोपी पुणे जिल्ह्यातील आहे. त्यांचे 2 साथीदार फरार झाले आहेत. अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर 3 गुन्हे दाखल आहे. इतर जे साथीदार आहेत त्यांचे देखील क्रिमिनल पार्श्वभूमी आहे. जेलमध्ये एकमेकांची ओळख होऊन मित्र झाले आहेत. 3 गावठी कट्टे स्विफ्ट गाडी असे 6,80,000 रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस निरीक्षक के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन नवरे, किरण पाटील, भरत नाईक, राजू महाजन, प्रमोद पारधी, सुनील कोडी आदींनी कामगिरीमध्ये सहभाग नोंदवल्याचं पोलीस निरीक्षक के पाटील यांनी सांगितलं. काल रात्री चोपडा ग्रामीणचे एपीआय नितीन नवरे साहेब आणि त्यांचे सोबतचे कर्मचारी उमरटी भागात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या बातमीवरून त्यांनी एक स्विफ्ट गाडी आणि 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्याकडनं 3 गावठी कट्टे जप्त करण्यात आलेले आहेत. सदरचे आरोपी हे उर्दी कांचन जिल्हा पुणे येथील राहणारे आहेत. अजून त्यांचे 2 साथीदार फरार आहेत. त्याच्यामध्ये आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. 3 कट्टे त्यांनी 80,000 आणलेले आणि त्यांच्या आपल्या जे फोर व्हीलर जप्ता केली आणि एक नवीन स्विफ्ट गाडी आहे त्यांच्याकडे, ती गाडी जप्त करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.